आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडे तत्वावरील वसतिगृह बंद करू नये या मागणीसाठी आंदोलन करत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थी वसतिगृह बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी विद्यार्थी वसतिगृह बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडे तत्वावरील वसतिगृह बंद करू नयेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. म्हणजे काय, जर पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये पुण्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थ्यांचा हॉस्टेल्स आहेत त्याच्यापैकी जवळपास माझ्या मते तीनच आदिवासी विद्यार्थ्यांचे जे हॉस्टेल्स आहेत हे सरकारी हॉस्टेल्स आहेत आणि इतर सर्व हॉस्टेल्स ते जाणून बुजून सरकारने शासन प्रशासनाने प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये बांधलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, जो विद्यार्थी शिकायला आला त्याला थोडी माहिती शासन प्रशासनाचा प्रायव्हेट हॉस्टेल आहे, त्याला शासनाने प्रशासनाने सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन राहा. ते विद्यार्थी तिथे राहायला आले, आल्यानंतर आता शासनाने प्रशासन सांगत आहे की ते भाडे तत्वावरचं आहे, ते प्रायव्हेट हॉस्टेल आहे, म्हणजे तुम्हाला आता तिथे राहण्याचा अधिकार नाही, तुम्हाला 6,000 रुपये देण्यात येतील, तुम्ही जिथे बाहेर राहता तिथे राहा. आता माझा तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, भारतामध्ये गव्हर्नमेंटचा सेनगुप्ता कमिटीचा रिपोर्ट आहे की 32 लाख आदिवासी महिला बाळंतपणाच्या अवस्थेत मरतात, त्यांची मुलं मरतात. 12 लाख मुलं 2015 मेली, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आदिवासी बांधवांचा आहे. अशा दुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तो भाड्याने किती रुपयात राहणार, तो खाणार किती, तो शिक्षणासाठी किती खर्च करणार आणि तो त्याचा जो वैयक्तिक जो खर्च आहे तो कशा पद्धतीने भागवणार. या आंदोलनामध्ये हजारो आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले. राज्य शासनाने पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं भाडे तत्वावरील वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयं योजनेमध्ये सहभागी व्हा म्हणून प्रवृत्त करण्यात येत आहे असं आदिवासी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आदिवासी विभागाच्या या निर्णयामुळं राज्यातील हजारो विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित राहणार असून पुढील शिक्षण कसं करावं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. बचाव समिती अशा नावाची एक समिती स्थापन केली, कारण कुठल्याही संघटनेला आणि पक्षाला आम्हाला डायरेक्टली इन्वॉल्व करून घ्यायचं नव्हतं. इव्हन जास्तीत जास्त झालं तर त्यांचा फक्त आम्हाला एक सपोर्ट म्हणून, सपोर्ट पाठिंबा म्हणून आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे कुठलीही संघटना याच्यामध्ये इन्वॉल्व नाही, पहिली गोष्ट. दुसऱ्या त्याच्यानंतर इथं जे सगळे विद्यार्थी जमले, तर दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना नावाची योजना आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी 2016-17 पासून सुरू केलेली आहे. त्या योजनेचा असा उद्देश आहे की दरवर्षी एका विद्यार्थ्याला विभागीय लेवलला 6,000 रुपये आणि जिल्हा आणि तालुका पातळीवरती त्याच्यानुसार 4,500 रुपयांपर्यंत ते पैसे देणार आहेत. आमचा असा उद्देश आहे. मात्र पुण्यामध्ये 10 वसतिगृह असताना त्यातले 3 वसतिगृह हे शासकीय वसतिगृह आहेत. त्यातले एक कोरेगाव पार्कचं शासकीय वसतिगृह ज्याची बिल्डिंग शासकीय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त भोसरीचं मुलं आणि मुलींचं एक एक शासकीय वसतिगृह आहे ज्याची बिल्डिंग शासकीय आहे. बाकीचे 7 वसतिगृह हे सरळ सरळ भाडे तत्वावरती चालतात. आणि मग शासनाने असा आदेश पीओ ऑफिसला प्रकल्प अधिकाऱ्यांना काढलेला आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी तसं ते निवेदन किंवा तशी सूचना गृहपालांना देऊन सांगितलंय की भाडे तत्वावरची ही सगळी वसतिगृह बंद करून त्या वसतिगृहातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दीनदयाळ स्वयं योजना उपाध्याय स्वयं योजनेमध्ये दाखल करण्यात यावं. तर आमचा असा विषय विरोध आहे ह्या गोष्टीला की दीनदयाळ योजना तुम्ही राबवायला आमचा हरकत नाहीये, मात्र कुठल्याही कंडिशनमध्ये पुणे लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलची जितकी काही वसतिगृह आहेत ती कुठलेही एकही वसतिगृह बंद होता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचा आयरणीचा विषय असा आहे की जर वसतिगृह तुम्ही बंद केली तर मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न काय, सरकारकडे ह्याचं उत्तर नाहीये. आणि त्यामुळं आम्हाला आमचं म्हणणं आहे की वसतिगृह उलट पुणे जर दक्षिणेतलं ऑक्सफर्ड असेल तर पुण्यामध्ये उलट वसतिगृह वाढली पाहिजेत. तुम्ही दीनदयाळ योजना राबवायची तर राबवा, त्या राबवण्याला आमचा विरोध नाहीये. वसतिगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी जे वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ती योजना तुम्ही राबवण्याला आमचा हरकत नाहीये, मात्र वसतिगृहामध्ये बंद करून त्यांना त्या योजनेत दाखल करण्याला आमचा सरळ सरळ विरोध आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.